पिक्चर कोणी कोणी पाहिले? अरे वा, सगळे पिक्चर पाहत असतात. तर ते पिक्चर पाहत असताना तुम्ही पाहिले असेल की ते असं सगळ्यांसारखे ते असं सहज वागवत असतील तर ते पिक्चर मध्ये मजा येणार नाही. तर पिक्चर मधील हिरो कसा असला पाहिजे? एकदम छान असा, एकदम त्याचे हावभाव, त्याचे एक्सप्रेशन आणि नंतर त्याचं हसणं, त्याचं बोलणं, त्याची डायलॉग, त्याची फायटिंग, त्याचे गाणं, या सगळ्या गोष्टीला महत्व असतो. म्हणून तो हिरो ठरतो, हो की नाही? तर हिरो आहे आणि एकदम सगळ्याकडे मार खाऊन येतो आणि घरी बसतो, तर त्याला हिरो म्हणाल का तुम्ही? नाही, त्याला हिरो म्हणणार नाही. हिरो कसा असला पाहिजे? मार खाल्ला तरी पुन्हा उठून पुन्हा फायटिंग करणारा आणि नंतर लढणारा, जिंकणारा, असा जो आहे त्याला हिरो आपण म्हणतो, हो की नाही? असे जीवनात सुद्धा प्रत्येकाला हिरो व्हायचे, आपल्या सगळ्यांना हिरो व्हायचे. आता मुली असली तरी मुलींना सुद्धा हिरोच व्हायचे. हिरो ह्याचा अर्थ हा पुरुष किंवा हिरोईन असा नसतो. हिरो म्हणजे काय? जिंकणारा जो कोणी आहे या जगात, जिंकू, ज्याला म्हणतो की ज्याला जिंकायची इच्छा आहे, तो आज कुठल्याही स्थितीत असतो. तो आज काय आहे हे महत्वाचं नाही, पण उद्या काय होणार आहे, पुढे काय व्हायचे, असं ज्यांनी ठरवले आणि ते होण्याकरिता जो आज प्रयत्न करतो त्याला आपण हिरो म्हणतो. हिरो झाल्यावरच हिरो असं म्हणत नाही, केवळ पिक्चर मध्ये येणाऱ्यांना आपण हिरो म्हणत नाही. ऍक्च्युली खरे हिरो पिक्चर मध्ये नसतातच. खरे हिरो कुठे असतात? जीवनात असतात, जगात असतात, पण आपण शोधत नाही त्यांना. ठीक आहे, त्यांना आपण शोधत नाही, त्यांना आपण ओळखत नाही, पण ओळखता आलं पाहिजे आपल्याला. तर तुमच्यापैकी किती जणांना जिंकायचे, जगात जिंकून दाखवायचे, मोठं होऊन दाखवायचे? हात वर करून दाखवा. मला मला जिंकायचे, काही असू द्या, मला जिंकून दाखवायचे या जगात, मला जिंकायचे, मला जे ठरवलंय ते करून दाखवायचे. ठीक आहे, मी जिंकणार आणि मी घडणार असं म्हणणारे तुम्ही सगळे आहात. ठीक आहे, बर. तर मी तुम्हाला आज ते जिंकण्याची ज्यांची ताकद आहे त्यांच्यासाठीची काही कला आहेत, ती मी तुम्हाला कला शिकवेन. चालेल का तुम्हाला? तुम्हाला काही मस्त मस्त कला शिकवेन. त्याला म्हणतात एक्सप्रेशन्स. काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये? एक्सप्रेशन्स. एक्सप्रेशन्स फार महत्वाचं आहे. अगदी ऐकताना सुद्धा एक्सप्रेशन्स असतात, नाही तर असं काय बोलते असं. हे एक्सप्रेशन सुद्धा ऐकणाऱ्यांचे सुद्धा एक्सप्रेशन्स असतात, बोलणाऱ्यांचे सुद्धा एक्सप्रेशन्स असतात, आणि नंतर घडणाऱ्यांच्याही एक्सप्रेशन्स असतात. आता गाणारा आहे, तो गाणार नसतो असं बसून गाणं म्हणतोय, पण गाताना सुद्धा एक्सप्रेशन्स आहेत. तर हे एक्सप्रेशन्स फार महत्वाचे आहेत, आणि ज्या मुलांना हे एक्सप्रेशन्स कॅच करता आलं ती मुलं फार पुढे येतात. बाकीची शाळेची सुद्धा आपापली व्हिडिओ चालू ठेवू शकता. हा, तर ज्यांना जिंकायचं आहे त्यांना एक्सप्रेशन्स जमता आलं पाहिजे. फक्त मार्क आपण 90% मिळवला म्हणजे आपलं काम संपलं, इतकंच विद्यार्थ्यांचं हे नाहीये, काम नाहीये. मार्क तर फक्त एक, म्हणजे माझ्या मते मार्कला किती किंमत आहे जगात? तर आहे 50% किंमत आहे, पण 50% पेक्षा हे जास्त मार्क पेक्षा कुणाला किंमत आहे? तुम्हाला किंमत आहे. ठीक आहे, तुम्हाला किंमत आहे. ते तुमचे मार्क जास्त असो किंवा कमी असो, तरी सुद्धा 50% म्हणजे तुम्ही जास्त मार्क मिळवले तर तुम्हाला 50% व्हॅल्यू आहेतच, पण उरलेले 50% कशावर आहे? तुमच्या बोलण्यावर आहे, तुमच्या ऐकण्यावर आहे, तुमचं सांगण्यावर आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण आता ती कला शिकून घ्या. ठीक आहे, ती कला शिकून घ्या, बोलण्याची कला, ऐकण्याची कला, गाण्याची कला, वेगवेगळी कला आहेत. अख्खं या जगात वावरताना सुद्धा आपल्याला अनेक कला यायला पाहिजे. ठीक आहे, आता वाचताना सुद्धा कला असतात, हे किती जणांना माहितीये? वाचण्याची सुद्धा एक कला आहे, किती जणांना माहितीये? ठीक आहे, बर, वाचण्याचीही कला आहे. नुसतं असं असं म्हटलं तर ते होईल का? वाचताना सुद्धा काही लोकांचे वाचन पाहा इतकं सुंदर असतो की सगळेजण कान लावून ऐकतात. ठीक आहे, आणि मन लावून ऐकतात. आणि असे असताना मग ते वाचण्याची कला आपल्याला आत्मसात व्हायला पाहिजे. बोलण्याची सुद्धा एक कला आहे, बोलण्याची सुद्धा एक कला आहे, ती इंग्लिश असो, मराठी असो, हिंदी असो, बोलताना सुद्धा एक वेगळी कला आहे, ती सुद्धा कला आपल्याला यायला पाहिजे, ती कला यायला पाहिजे. आणि ज्या ज्या मुलांना, विशेष करून मुलींना, ती जी कला येते त्या कलेतून ती फार पुढे येऊ शकते, किंवा मुलगा असेल तर तो मुलगा सुद्धा फार पुढे येऊ शकतो. नाही तर बोलतच नाहीये, जे होतंय तो फक्त पाहतोय, नुसता असा शांत बसलेला असतो, त्याला काही किंमत नाहीये. ठीक आहे, मुलं बोलली पाहिजे, मुलं ऐकली पाहिजे, मुलं सांगितलं पाहिजे, आणि अशा प्रकारची अनेक कला आपल्या मुलांना यायला पाहिजे. ठीक आहे, तर ते एक्सप्रेशन मध्ये आपण ज्यावेळी आपण एक्सप्रेशन म्हणतो, आर्ट ऑफ एक्सप्रेशन,
या गोष्टी या आजच्या क्लासचं नाव काय आहे, मुलांना आर्ट ऑफ एक्सप्रेशन यायला पाहिजे. आर्ट म्हणजे कला, एक्सप्रेशन म्हणजे हावभाव. ठीक आहे, आपल्याला हावभाव कळलं पाहिजे. आता समोर जी मुलगी बसली आहे तिचे हावभाव दिसत नाही अशी, ती गंभीर बसली आहे, त्यातलं त्यात थोडस स्माइल दिलं तर मग तो ऑटोमॅटिक एक्सप्रेशन बदलतो. पण तुझ्या मागे जी मुलगी बसली आहे ती हसत बसलेली आहे, मुलगा जो बसलाय थोडा गंभीर बसलेला आहे, तर थोडीशी आपल्याला कुठलीही नवीन व्यक्ती आल्यावर आपल्या, तुम्हाला माहितीये का अमेरिकेतील मुलांना पुस्तकातील शिक्षण कमी आणि जगातील शिक्षण जास्त दिलं जातं. आणि त्या जगातील शिक्षण काय असतं माहितीये का, कुठलीही व्यक्ती आपल्याकडे पाहिल्यावर नुसतं हसत बसायचं नाही ना, तर तुम्ही म्हणाल की सरांनी सांगितलं सगळ्यांना पाहून हसायचं म्हणून आपण जे जे सापडतील त्या सगळ्यांसमोर हसत बस, असं नाही. जी व्यक्ती तुमच्याशी बोलू इच्छिते, चांगली व्यक्ती असेल तर समोरची, तर त्यांच्याशी बोलताना एक छोटासा असा स्माइल ठेवायचा, नाही तो असं एकदम खडक असं नाही करायचा. ठीक आहे, तर हे कुठले, संतोष मुक्ताबाई भोसले हायस्कूलची. तर हॅलो, कसे आहात सगळे जण, अनम्यूट करा तुम्ही. हा, अनम्यूट करून बोला माझ्याशी. मुली बसलेत सगळे. वा 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 वा, थँक्यू. हॅलो टू यू ऑल, नमस्ते. बर बर, छान. तर ते आपण असं म्हणत होतो की कुठलीही एक नवीन व्यक्ती आल्यावर, पण हे सगळे करून बघा बरं का, यातून मार्क किती मिळतील हे महत्वाचं नाहीये, पण जगात तुम्ही जिंकाल. हा, जगात तुम्ही कितीही कुठल्याही वयाचे असाल, किंवा मोठे असाल, लहान असाल, सीईओ असाल, किंवा डायरेक्टर असाल, किंवा मॅनेजर असाल, किंवा मार्गदर्शक असाल, टीचर असाल, प्रत्येकानं एक कला आहे. कुठली? आल्याबरोबर नाही तर काही लोक खडकच असं हातात घेऊनच येतात, असे नाही. तर एक छोटासा स्माईल असला पाहिजे चेहऱ्यावर, आपला जो चेहरा आहे त्या चेहऱ्यावर एक छोटासा स्माईल ठेवायचा, त्यातून खूप फरक पडतो. मी लहान असताना विचार करायचो या स्माईलनी काय होणार आहे, ठीक आहे, एक छोटासा स्माईल आहे काय फरक पडणार आहे बाबा, त्यापेक्षा असं पिक्चरमध्ये जसे ते असतो स्वतः असं असं काही फरक पडत नाही. मी तुम्हाला सांगतो की एका स्माईलनी सुद्धा तुमचे व्यक्तिमत्व फार मोठ्या स्तरावर जाऊ शकतो बरं का, कारण त्यातून ऐकण्याची कला येते, त्यातून बोलण्याची कला येते. नाहीतर घाबरून घाबरून बोलणं, घाबरून घाबरून ऐकणं यातून काही होत नाही. ठीक आहे, तर पहिलं काय आहे, आपल्याला छान असा स्माईल देता आलं पाहिजे. आणि स्पीकिंग स्किल्स, आता बोलण्याची सुद्धा एक कौशल्य आहे, आता बोलत राहिलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की काय बोलायचे सर, आम्हाला काही कळतच नाही, आम्हाला भीती वाटते मोठ्याशी बोलत असताना, विचारायला भीती वाटते, काय केलं तर कुणीही येऊन मारणार नाही, पहिली गोष्ट. आणि नंतर तुम्ही बोलल्याने तुम्हालाच फायदा होईल बरं का, तुम्ही या जगात तुम्ही बोलल्याने तुम्हालाच फायदा होतो. बोलायचं चुकलं तरी चालेल, सुरुवातीच्या काळामध्ये चुकलं तरी चालेल, पण बोलता आलं पाहिजे. ते वर्गात बोलता आलं पाहिजे, घरात बोलता आलं पाहिजे, बाहेर बोलता आलं पाहिजे, काम करताना बोलता आलं पाहिजे, शिकताना बोलता आलं पाहिजे. बोलणं फार महत्वाचं आहे. इनफॅक्ट आपलं जीवन संपूर्ण समृद्ध होण्याकरिता काय मदत करत असते, तर तुमचं बोलणं हे फार महत्वाचं भाग आहे. मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये हजारो प्रकल्प हँडल केलेले आहे, तर त्यातील मी पाहिला तर त्या हजारो प्रकल्पामध्ये 900 प्रकल्प फेलच व्हायचे अनेकांचे. ठीक आहे, ते न केवळ गव्हर्नमेंटचे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा, म्हणजे खासगी क्षेत्रात सुद्धा 90% प्रकल्प फेल होतात. हे कशामुळे फेल होत असतील असं तुम्हाला वाटतं, तुम्ही सांगा बघू, कोणाला वाटतं कशामुळे फेल होत असतील, प्रकल्प का फेल होतात, पैशामुळे फेल होतात नाही, आपल्याकडे वस्तू नाही म्हणून फेल होतात नाही, कशामुळे फेल होत असतील कोण सांगणार? हा, कोण सांगितलं? या तर, या, तू आता समोर ये. ठीक आहे, तू थोडस समोर ये, हा, तुझ्याशी बोलायचंय मला. हा, तू काय म्हणालीस, जोरात बोल मला. हा, या, त्यांच्या एक्सप्रेशन आणि स्पीकिंग स्किलमुळे. कारण आपण भारतातील, आपण किती सुंदर बोलतो, आपण गाथा वाचणारी माणसं आहोत, आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे, आपल्याकडे दासबोध आहे, आपल्याकडे तुकारामांची गाथा आहे, पण कुणीही वाचत नाही. आणि अजूनही अनेक माणसं आपापसातच भांडत असतात, आणि इतकं भांडतात की एकमेकांना त्रास देणं, एकमेकांना कसं खड्ड्यात टाकणं, एकमेकांना काम पाय ओढणं, हे सगळे फक्त लहान मुलांमध्ये नाही, मोठ्यांमध्ये सुद्धा जास्त होत असतो. असं हे पाय ओढण्यामुळे, एकमेकांना शिव्या दिल्यामुळे, एकमेकांच्या बद्दल राग व्यक्त केल्यामुळे, किंवा हे होऊ न दिल्यामुळे अनेक गोष्टी होत असतात. आणि त्याला सोल्युशन काय आहे, तर आपल्याला छान बोलता आलं पाहिजे. कुठलीही गोष्ट, फक्त आपल्याला 90% कमी आहे म्हणून कुठलीही कामं होत नाहीत. तर कशाने कामं होतात, हे कामं होतात छान बोलल्यामुळे. आपल्याला सांगता आलं पाहिजे, ते लेखी सांगता आलं पाहिजे, बोलून सांगता आलं पाहिजे, ऐकून घेता आलं पाहिजे लोकांचा. तर हे मला असं वाटतं की हे ऐकण्याची स्किल आपल्याला जबरदस्त
यू नो महत्वाचं आहे. ऐकता आलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे, या दोन्ही गोष्टी फार महत्वाचे. ऐकणं आणि बोलणं, मस्त बोलणं आणि मस्त ऐकणं. आता तुम्ही म्हणत असाल सर आम्हाला हे माहिती आहे ना, आपण तर रोजच ऐकतो. ओके नाही, आपण रोजच ऐकत असतो, पण किती लोकांनी ध्यान देऊन ऐकलंय? तर मी तुम्हाला सांगतो, 100 पैकी फक्त 1 किंवा 2 माणसं ध्यान देऊन ऐकत असतात. बाकीच्यांचं मन इकडे तिकडे भटकत असतो. कोणाचा घरी गेलेला असतो, कोण तर कोणाचा भविष्यात गेलेला असतो, नाही तर कोणाचा भूतकाळात गेलेला असतो. तर हे मन जे आहे ते भटकत असतो, इकडे भटकतो. आता तुम्ही वर्गात बसलेले आहात म्हणजे तुमचं मन वर्गातच असतं का? तुम्ही सांगा बघू, असतं का? सगळ्यांचे बॉडी आपलं वर्गात आहे म्हणजे आपण सगळे वर्गात बसलेला असतो का? नाही. कुणी अमेरिकेत गेलेला असतो, कुणी जर्मनीला गेलेला असतो, कुणी पोहायला गेलेला असतो, तर कुणी नाचायला गेलेला असतो, कुणी शाहरुख खानला भेटायला गेलेला असतो. तर अनेक जण अनेक गोष्टी करत असतात. तर त्यापैकी 100 पैकी 1 किंवा 2 मुलं छान, मुलंच नाही मोठी सुद्धा ध्यान देऊन ऐकत असतात. तर माणसं कशाने जिंकतात? तर मी तुम्हाला सांगतो, ऐकल्याने जिंकतात, छान ऐकल्याने जिंकतात. छान ऐकल्याने माणसं जिंकता येतं आणि छान बोलल्याने सुद्धा माणसं जिंकता येतं. तर ऐकणं आणि बोलणं हे फार महत्वाचं आहे आपल्या जीवनात. ठीक आहे, ऐकताही आलं पाहिजे आणि बोलताही आलं पाहिजे. भोसले हाय मुक्ताबाई भोसले हायस्कूलची मुलं, ऐकणं महत्वाचं का बोलणं महत्वाचं? हा, बोलणं महत्वाचं. ठीक आहे, मग मी तुमच्या वर्गातील 2 मुलींना बोलायला लावतो आणि त्या आपल्या अमरावतीची मुलं ऐकतील त्यांचे. ठीक आहे, मग कोण बोलणार? 2 मुलं काही बोलणार, छान. ठीक आहे, आता तुमची शाळेची ओळख करून द्या. कोण करून देणार आपल्याला? पटकन येता आलं पाहिजे. आता तुम्ही काय करतो, आपण हे बघा, संधी जी असतात ना, मोठी मोठी संधी तुम्हाला सांगून येत नाही. बरं का, मी संधी आहे तुमच्याकडे येत आहे, तर तुम्ही मला पकडा आणि त्यातून तुमचं असं होईल, असं सांगून कधीही संधी येत नाही. न सांगता संधी येतात आणि न सांगता पकडता आलं पाहिजे आणि न सांगता आपल्याला ते बीट करून पुढे जाता आलं पाहिजे. घरामध्ये अभ्यास करायचे. आणि घरामध्ये अभ्यास करताना काय अडचणी आले का? बर, आणि सरांना विचारायचे. ठीक आहे, आता तुझी ओळख करून दे सगळ्यांना. छान असा पुन्हा एकदा. मी प्रणालिका आहे आणि मी कुस्ती खेळामध्ये मी विभाग स्तरावरती पोहोचलेले. काय, कशामध्ये? विभाग स्तर कुस्ती. त्या कुस्तीवर एक फिल्म आला होता माहिती आहे का तुला, कुठला आहे? दंगल. हा, दंगल. दंगल पाहिलेस का तू? मग तुलाही दंगल सारखी मुलगी व्हायची का? हा, व्हायचे. छान. आता मी तुम्हाला सहज विचारतो बरं का, आता या शाळेतल्या मुलांना विचारतो, तिचं नाव काय सांगा बघू. या शाळेतली मुलं सांगते. हा, सांगा बघू. हा, काय? प्रणाली काळे. अरे वा, छान ऐकत होते. आता प्रणाली काळे कुठल्या स्पोर्ट्स मध्ये आहे? कुस्तीमध्ये आहे. ठीक आहे, तर तुम्ही छान ऐकू लागलात. आता तुम्ही काहीतरी बोला, आता तुमच्या शाळेबद्दल, तुमच्या शाळेतील काहीतरी बोला. हा, बघूया आता त्या शाळेतील एक मुलीची ओळख करून घेऊ आपण. माझं नाव मानसी श्रावण इकडे, मी क्लास 8 मध्ये शिकते. आमच्या स्कूलचं नाव श्रीराम विद्यालय वडाळी अमरावती आहे आणि आमचे स्कूल अमरावतीच्या बेस्ट स्कूल पैकी एक आहे. आमच्या स्कूलमध्ये खूप काही शिकवलं जातं आणि स्कूलमध्ये पण खूप मुलं आमची चांगल्या स्तरावर गेलेली आहे. आमच्या स्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅब सुद्धा आहे आणि आमच्या स्कूलमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याची संधी दिली जाते आणि खूप सारे कार्यक्रम सुद्धा राबवले जाते. वाव, तू किती सुंदर बोलतेस बरं का. हा, छान छान छान. ठीक आहे, तर आता तुमच्या शाळेला सगळ्यांना बोलण्याची संधी दिली जाते असं, तर तू एक दुसऱ्याला संधी देऊन बघ बघू. तुझ्या ओळखीतल्या एका मुलगा किंवा मुलीला एक संधी दे. ठीक आहे, आणि त्यांना बोलायला लाव छान असा. बघूया तुझे कोण कोण ऐकत. हा, नमस्ते सर. नमस्ते.
माझे नाव कुमारी प्रतीक्षा प्रदीप परदेशी. मी इयत्ता 10वीची विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव श्रीराम विद्यालय वडाळी कॅम्प अमरावती. माझ्या फ्रेंड मानसीने सांगितलंच आहे की आमच्या शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. लर्निंग लॅब आहे, असे विविध प्रकारचे कार्यक्रम वगैरे आम्हाला पण बोलण्याची संधी देतात. वा वा वा. अटल टिंकरिंग लॅब मध्ये काय काय आहे सांगशील का, तुला माहिती आहे का? हो, अटल टिंकरिंग लॅब मध्ये वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे सर येतात, तर आम्हाला वेगवेगळे उपक्रम सांगतात. वा वा वा. छान, तर व्हेरी गुड, छान वाटलं. आता आपण या दुसऱ्या शाळेतील मुलांना बोलायला संधी देऊया. एक किरण कांबळे सरांचा एक व्हिडिओ दिसतोय मला. सर, कुणाला सांगाल का यायला, कुठल्या मुलीला किंवा मुलाला समोर यायला? तर तुम्हाला एक मी रहस्य सांगतो. उठल्या बरोबर, ज्यावेळी तुम्ही झोपेतून उठता ना, उठल्या बरोबर पहिल्यांदा तुम्ही स्माइल द्या, आणि शक्य झाले तर कुणाला तरी पाहून हसा थोडा वेळ. ठीक आहे? आता तुम्ही म्हणाल की सर काय सांगितलं हे, असं कोणी उठल्या बरोबर काही कारण नसताना कोणी हसतं का, काय कारण आहे का? पण तुम्ही हे करून पहा. तुम्हाला खरं सांगतो, मी करून पाहतोय बर का. असा जो करतो दिवसभर काही ना काही चांगला प्रसंग त्याच्या जीवनात येतात. आणि जो माणूस उठल्या बरोबर रागून चिडून हे काय ते काय असं करतो, दिवसभर तो चिडचिड मध्येच जातो. न केवळ दिवसभर, त्याचं जीवन फक्त चिडचिडच करत असतो. आता तुमच्यापैकी कोण कोण चिडचिड करत असतं सांगा बघू, आहे का कोणी चिडचिड करणार आहे? आता चिड हा शब्बाश. आता तुला चिडचिडपणा दूर करायचं झालं तर एक रहस्य सांगितलं. काय? उठल्या बरोबर कोणी पाहो किंवा न पाहो थोडासा स्माइल द्यायचा, आणि कुणी दिसले पहिल्यांदा, कुणी भेटतो काही कारण नसताना, थोडा वेळ हसायचा त्यांच्या समोर. आता असं केल्याबरोबर तुझी चिडचिडपणा कम्प्लीट दूर जाईल. काही कोणाला दाखवण्याचीही गरज नाही. इनफॅक्ट जे चिडचिड असतात ना, ते सुद्धा तुझ्या संपर्कात येऊन ते सुद्धा मस्त जगू लागतात. आता मी पुढची घेतो. आर्ट ऑफ एक्सप्रेशन मध्ये काही गोष्टी आहेत. एक, मस्त वाचन करता आलं पाहिजे. मला आता ही जी विजय भोसले साहेबांच्या शाळेतील मुलांपैकी एखादी मुलगी किंवा मुलगा छान वाचून दाखवेल का, वाचन करून दाखवेल का? बघा, 2 मिनिटं घ्या पाहिजे तर, निवड करा. हा, वाचन. आणि आता स्पीकिंग, स्पीकिंग स्किल फार महत्वाचे. स्पीकिंग स्पीकिंग आपण म्हणतो ना त्याला, हे स्पीकिंग स्किल शिकण्याकरता करोडो रुपये लोक खर्च करतात. ठीक आहे, काही गरज नाहीये. स्पीकिंग स्किल कसं आहे, यायचा, बोलायचा, न घाबरायचा. मी ज्यावेळी महाराष्ट्रात आलो होतो, मला मराठी सुद्धा येत नव्हतं, माहितीये का तुम्हाला? मराठी सुद्धा यायचं नाही. मी मराठी शिकलो, घाबरलो नाही, मुलांकडून शिकलो, लहान लहान मुलांकडून, शाळेतल्या मुलांकडून, आणि बोलू लागलो. कसली भीती, आता छान मराठी बोलू लागलो. छान आहे की नाही तेही पाहत नाही, बोलत राहायचा. ठीक आहे, आता कळलं ना. आता बोलण्याचा आणखीन आपण एक प्रयोग करूया. ऍक्टिंग कुणाकुणाला येतं तुमच्यापैकी? ऍक्टिंग कुणाकुणाला येतं? अरे या, ये समोर, ये, हा ये समोर, तू ये, दोघे या. ऍक्टिंग फार महत्वाचं आहे बर का. तुम्ही म्हणू नका, आज सगळी लोक ऍक्टिंग कडे फार महत्व देत आहेत. ठीक आहे, तुमची ऍक्टिंग असेल तर आणखीन तुम्ही जिंकाल. तुम्हाला वाचता येतं, लिहिता येतं, बोलता येतं, ह्याला महत्व आहे, पण थोडीशी ऍक्टिंग सुद्धा येतं करता आलं पाहिजे आपल्याला. त्या ऍक्टिंगने सुद्धा माणूस फार पुढे येतो. चला, तुम्ही थोडीशी